500 रुपयांच्या 291 बनावट चलनी नोटा व्यवहारात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय. लासलगाव पोलिसांनी हा पर्दाफाश केला असून एका महिला डॉक्टरसह 5 जण यात सहभागी आहेत. त्यापैकी 4 जणांना अटक करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की लासलगाव व परिसरात बनावट चलन व्यवहारात आणणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळाली. लासलगाव येथील राहणारे मोहन बाबूराव पाटील व डॉक्टर प्रतिभा बाबूराव घायाळ दोन्ही राहणार लासलगाव. विठ्ठल चंपालाल नाब्रियारा कृषीनगर लासलगाव बनावट नोटा चलनात आणत असल्याची खात्रीलायक माहिती होती. यांच्याकडे सखोल चौकशी केली असता रवींद्र हिरामण राऊत राहणार पेठ व विनोद मोहनभाई पटेल राहणार पंचवटी नाशिक हे बनावट 500 रुपयांच्या चलनी नोटा देणार असल्याची माहिती मिळाली. याबाबत पोलीस अधीक्षक सचिन पाटील अपर पोलीस अधीक्षक माथुरी कांगणे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांनी केलेल्या मार्गदर्शनाने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र अहिरे देवीदास पानसरे महिला पोलीस शिपाई मनीषा शिंदे यांच्या पथक तयार करून सदर पथकाने येवला रोड विंचूर येथे सापळा रचून मोहन पाटील डॉक्टर प्रतिभा घायाळ विठ्ठल लाबरिया यांना बनावट 500 दराच्या 291 नोटा देण्यासाठी आलेले रवींद्र हिरामण राऊत राहणार पेठ व विनोद मोहनभाई पटेल राहणार पंचवटी नाशिक यांच्याकडील इटिओस कार MH03CH3762 या कारमध्ये ते आले असता पंचांसमक्ष छापा टाकून मुद्देमालासह त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या इसमांनी भारतीय चलनातील 500 दराच्या बनावट नोटा व्यवहारात आणण्यासाठी कब्जात बाळगल्या व प्रयत्न केला म्हणून पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप आजगे यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस स्टेशनला या सर्वांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 489 क ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे हे करत आहेत. लासलगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपण एक फेक करन्सीच्या संदर्भाने गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये नाशिक ग्रामीणमधील पी आय चांदवड यांना प्राप्त माहितीनुसार लासलगाव शहरामध्ये एके ठिकाणी बनावट नोटा ज्या आहेत त्या विक्रीसाठी आणल्या जाण्याची शक्यता आहे अशी माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार API लासलगाव श्री वाघ जी आहेत त्यांनी तिथे ट्रॅप लावून आरोपी ताब्यात घेतला. त्याच्याकडून प्राप्त माहितीनुसार या नोटा विकण्यासाठी जो व्यक्ती आला होता त्याला पोलिसांनी ट्रॅप लावून ताब्यात घेतलं व सुरगाण्यातील एक व्यक्ती ज्यांनी हे साधारण 5,45,000 किमतीच्या आसपासच्या ज्या नोटा आहेत त्या सुरगाण्याहून लासलगावला आणल्या होत्या त्याला ताब्यात घेतल्यानंतर आपल्याला साधारण त्यांचं कशाप्रकारे हे बनावटी नोटा चलनात आणत होत्या त्याचा थोडीफार माहिती पुढे आलेली आहे. प्राथमिक माहिती पोलीस याच्यामध्ये अधिक तपास करत आहे. हे साधारण 25,000 रुपये घेऊन 1,00,000 बनावटी नोटा ज्या आहेत त्या लोकांना देत होते ही प्राथमिक माहिती आहे. याच्यामध्ये हे प्रिंटिंग जे आहे हे कुठे झालेलं आहे याच्या संदर्भाने पोलीस अधिक तपास करून सध्या कारवाई करत आहेत.